मांचित आकर्षण मोहिम घेऊन हाती सावंतवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी सावंतवाडीकरांच्या स्वप्नपूर्तीसाठी आता फक्त एकच पर्याय, भाजपचे अधिकृत उमेदवार संजू परब कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून संजू परब यांना प्रचंड मतांनी विजयी करा। आता एकच लक्ष, सावंतवाडीत फक्त भाजपचाच नगराध्यक्ष। वैभववाडी पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या अक्षता डाफळे तर उपसभापतीपदी दुर्वा खानविलकर यांची बिनविरोध निवड झाली आहे। वैभववाडी पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या अक्षता डाफळे तर उपसभापतीपदी दुर्वा खानविलकर यांची बिनविरोध निवड झाली। तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी रामदास झळके यांनी अधिकृत घोषणा केली। पंचायत समिती वैभववाडी या उपसभापती पदाकरिता मी रामदास झळके विकास अधिकारी तथा तहसीलदार वैभववाडी जाहीर करतो की उपसभापती पदाकरता श्रीमती दुर्गा उदय खानविलकर हे बिनविरोधरित्या निवडून आल्याचे जाहीर करत आहे। नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचं भाजपा पदाधिकारी यांनी अभिनंदन केलं। शिवसेनेचे वैभववाडी पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या अक्षता डाफळे तर उपसभापतीपदी दुर्वा खानविलकर यांची बिनविरोध निवड झाली। तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी रामदास झळके यांनी अधिकृत घोषणा केली। पंचायत समिती वैभववाडी या उपसभापती पदाकरिता मी रामदास झळके विकास अधिकारी तथा तहसीलदार वैभववाडी जाहीर करतो की उपसभापती पदाकरता श्रीमती दुर्गा उदय खानविलकर हे बिनविरोधरित्या निवडून आल्याचे जाहीर करत आहे। नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचं भाजपा पदाधिकारी यांनी अभिनंदन केलं। शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य लक्ष्मण रावराणे, मंगेश लोके यांनीही स्वागत केलं। यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे, तालुका अध्यक्ष राजेंद्र राणे, अरविंद रावराणे, नासिर काजी, स्नेहलता चोरगे, प्राची तावडे, जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, पंचायत समिती सदस्य हर्षदा हरियाण, बाप्पी मांजरेकर, रितेश सुतार यांसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। महात्मा गांधींच्या याच शब्दांनी आम्हाला प्रेरणा दिली नव्या दृष्टीची, आम्हाला प्रेरणा दिली नव्या दृष्टिकोनाची। धरतीवरचा स्वर्ग म्हणजे कोकण, या कोकणला डोळ्यात साठवण्यासाठी आणि कोकणवासियांच्या डोळ्यातलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही आहोत वचनबद्ध। गावागावात, वाडी वस्तीवर नवी दृष्टी आणि नवं विजन देण्यासाठी कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह विजन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्यानं घेऊन येत आहे एक नवं अभियान। तुमचं विजन आमचं मिशन, तुमचं विजन आमचं मिशन। सुंदर कोकण डोळ्यात साठवण्यासाठी आणि आपल्या डोळ्यातल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी तुमचं विजन आमचं मिशन। लवकरच आपल्या गावात।